नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थकेअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आज मी कुठल्याविषयी एखाद्या विषयी माहिती देणार नाही आहे. आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे, गर्भवती ज्यांना जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतात, स्त्री पुरुष सर्व. थोडासा विषय वेगळा आहे. मी माझ्या ज्या शाळेतल्या कॉलेजच्या मैत्रिणी होत्या, तर आमच्यामध्ये एक लॉकडाऊन ॲक्टिव्हिटी आम्ही घेतली होती, रायटिंग कॉम्पिटिशन, मोटिवेशनल रायटिंग, की लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा किंवा पॉझिटिव्ह कसं राहायचं, हा एक विषय होता. त्यातलीच माझी एक मैत्रीण गौरी पाठक गुंजोटीकर, जी स्वतः गर्भवती आहे, तिने तिचं मनोगत ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आलेला तिचा अनुभव पॉझिटिव्ह राहण्यासाठी तिने काय केलं हे तिने खूप सुंदर शब्दात मांडलं आहे. तर तुम्ही नक्की ऐका, या पिरियडमध्ये याचा तुम्हाला, या अनुभवांचा खूप फायदा होईल. ऐकल्यानंतर कुठेतरी तुमच्याही मनात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि तुम्हालाही असंच तुमचं मनोगत, तुमचा अनुभव शेअर करावासा वाटला तर त्याविषयी लिहून तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आय डी दिला आहे, स्क्रीनवर पण तुम्हाला दिसतो आहे, त्याच्यावर नक्की पाठवा. तर माझ्या मैत्रिणीने हे मांडलेलं आर्टिकल सादर करण्यापूर्वी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील. आणि तुम्हाला आज जे आपण एक वेगळा उपक्रम करतो आहे, तर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हा एक, तुम्ही स्वतःसुद्धा या विषयावर लिहाल तेव्हा हा एक गर्भसंस्कारचाच भाग होऊन जाईल. किंवा कारण तुम्ही जेव्हा मनातून एखाद्या पॉझिटिव्ह कसं राहायचं ह्याविषयी जेव्हा लिहाल, याचा अर्थ तुम्ही तेव्हा पॉझिटिव्ह विचार करताय आणि ते स्वतः तुम्ही लिहिताय, तर याचा नक्कीच तुमच्या बाळाला फायदा होईल. सो माझ्या मैत्रिणीने लिहिलेलं तिच्या शब्दातलं मी मांडण्याचा प्रयत्न करते, जसं लिहिलं आहे तसं. श्री स्वामी समर्थ. व्याप्ता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. खरंच मातृत्व या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. प्रत्येकाच्या नजरेतून याचा अर्थ वेगळा आहे. मातृत्व या भावनेने मला अजून एकदा ते अनुभवायची संधी दिली. होय, अजून एकदा आमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार याची मला चाहूल लागली. मग काय, घरात सगळीकडे आनंदी आनंदच, सासू सासरे, नवरा, दीर, जाऊ, सगळे खुश. पण सगळ्यात जास्त खुश होता तो माझा मुलगा कणाद. त्याने स्वतःहूनच ठरवून टाकले होते की आपल्या घरी परी येणार, पण आम्ही सर्वांनी त्याला समजावून सांगितले की बाळा, मुलगा किंवा मुलगी काहीही होऊ शकतं, विशेष म्हणजे त्याने ते समजून घेतलं. मग काय, सुरू झालं सगळं, डॉक्टर, औषधं, आहारातील बदल, व्यायाम इत्यादी. पहिले 2 महिने खूप छान गेले, देवाच्या कृपेने काहीही त्रास झाला नाही, सगळं छान आनंदात चाललं होतं. अचानक वादळ यावं तसा हा कोरोना भारतातही आला. त्यातल्या त्यात मी राहते तिथे, म्हणजेच पुण्यातूनच याच्या संसर्गाला सुरुवात झाली. सुरुवातीला फारसं काही गंभीर वाटलं नाही, पण हळूहळू याची गंभीरता लक्षात आली. डॉक्टरांनी आणि संशोधकांनी असे सांगितले की याचा जास्त धोका वयोवृद्ध आणि गरोदर महिलांना आहे, कारण वयामुळे वृद्धांची आणि गरोदरपणामुळे गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. झालं, सगळ्यांचे फोनवरून सल्ले यायला सुरुवात झाली. सासूबाई, आई, आजी, बहीण सगळे काळजी करायला लागले. बाहेर जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस. पण मी प्रामाणिकपणे हे सांगते की मला एकदाही या कोरोनाचं टेन्शन आलं नाही, किंबहुना मी ते घेतलं नाही, कारण माझ्या स्वतःवर विश्वास होता. यात माझ्या नवऱ्यानेही मला खूप सपोर्ट केला आणि त्यात खरं तर काळजी किंवा टेन्शन घेण्यासारखं काहीच नव्हतं. गरज होती ती फक्त काही नियम पाळण्याची, सवयी बदलण्याची. आता नेहमीप्रमाणे मी बाहेर हिंडू फिरू शकत नव्हते, चालण्यासाठी सोसायटीच्या आवारात जाऊ शकत नव्हते. जे काही करायचं ते घरात राहूनच. घरातील कामवाल्या बाईलाही सुट्टी मिळाली होती कोरोनाची. मग काय, सगळी कामं मलाच करावी लागली. सुरुवातीला वाटलं की त्यामुळे त्रास होईल, पण परत मनात विचार केला की अरे, पूर्वीच्या काळी स्त्रिया अगदी बाळंत होईपर्यंत धुणी भांडी करायच्या, पाण्याच्या घागरी उचलायच्या, आणि एवढं करूनही त्या नॉर्मली बाळंत व्हायच्या. म्हटलं मग आपण का नाही ही कामं करू शकत. अशा प्रकारे सगळी कामं घरातच करायला सुरुवात केली, तेही काळजीपूर्वक.
यात माझ्या नवऱ्यानेही मला खूप मदत केली, किंबहुना अजूनही तो करतोय. हे झालं घरातलं, पण आता वेळ आली होती रुटीन चेकअपला हॉस्पिटलला जाण्याची. यासाठी प्राधान्याने आम्ही वीकडेमधील अपॉइंटमेंट घेतली, जेणेकरून गर्दी कमी असेल. हॉस्पिटलमध्ये तोंडाला मास्क बांधून गेलो, सॅनिटायझरचा वापर केला. माझा नवरा आणि माझ्या मुलाला गाडीतच बसवून मी एकटीच हॉस्पिटलमध्येच होते. हार्मोनल इम्बॅलन्समुळे या कालावधीत भीती चिडचिड वाटू नये यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन्स करत होते. घरातल्या घरातच फिरत होते, गर्भसंस्काराचं आणि माझ्या आवडीचं म्युझिक ऐकत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत वेळ घालवत होते, त्या दोघांची आणि होणाऱ्या बाळाची ओळख करून देत होते. या काळात मी न्यूज पाहणे थोडं टाळलं, कारण सगळीकडे फक्त कोरोनाच होता. या लॉकडाऊनच्या निमित्ताने मला रामायण, श्रीकृष्ण, महाभारत यासारख्या मालिका पाहता आल्या, ज्याचा माझ्या होणाऱ्या बाळावर चांगला परिणाम होईल याची मला खात्री आहे. त्यावेळी मला असं वाटलं की आपण या लॉकडाऊनचा वापर करून घ्यायला हवा, नाहीतर मी आवर्जून काही या पौराणिक मालिका पाहिल्या नसत्या. मला फक्त माझ्या नवऱ्याची बायको, अग्गबाई, सासूबाई याच मालिका पाहण्यात आल्या असत्या. गरोदर असल्यामुळे मला माझ्या आहाराकडे जास्त लक्ष देणं आवश्यक होतं. त्यासाठी मी ज्या मिळतील त्या भाज्या, पालेभाज्या, फळ निर्जंतुक करून खाल्ल्या. दूध, दही, ताक भरपूर प्रमाणात घेतलं. प्रोटीनसाठी पनीरही घरीच तयार करून खाल्लं. दररोज ड्रायफ्रुट्स खाल्ले. या व्यतिरिक्त पर्सनल हायजीन पाळलं, वारंवार हात साबणाने स्वच्छ केले. त्यात काही इन्फेक्शन होणार नाही यासाठी कोमट पाण्याने दररोज गुळण्या केल्या. हे सगळं मी माझ्यासाठी व होणाऱ्या बाळासाठी केलं आणि आज 2 महिन्यानंतरही मी निरोगी आणि आनंदी आहे. या लॉकडाऊनमुळे मी माझं गरोदर पण एन्जॉय करणं मी सोडलं नाही, तर ते वेगळ्या प्रकारे जगते. या लॉकडाऊनमुळे या अवस्थेत शुद्ध हवा मिळाली, जी लॉकडाऊन नसता तर कदाचित मिळाली नसती. लॉकडाऊनमुळेच माझ्या होणाऱ्या बाळाला त्याच्या दादाचा आणि बाबांचा जास्तीत जास्त सहवास हे मिळतोय. शेवटी एवढंच म्हणेन की ज्याप्रमाणे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काही त्रास झाला, त्याचप्रमाणे त्याचा मला फायदाही झाला. आता एकच इच्छा आहे की हा कोरोना लवकरात लवकर नष्ट व्हावा, म्हणजे मला माझ्या बाळाला बाहेरचं सुंदर जग पाहता येईल. गौरी पाठक, गुंजोटीकर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.